या साक्षाला समांतर निश्चय करणे आणि त्याचं समीकरण तयार करणे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक रेषा मी काढलेली आहे जी की x अक्षाला समांतर आहे आणि x अक्षापासून 4 एकक इतक्या अंतरावरून ती समांतर असेल. x अक्षाला समांतर असेल या रेषेवरील a b c f आणि d हे जे बिंदू मी घेतोय त्या प्रत्येक बिंदूचा y निर्देशक हा सारखाच आहे आणि तो 4 इतका आहे. म्हणजे y निर्देशक हा सारखाच आहे. याचा अर्थ असा झाला की हे चारही बिंदू किंवा हे पाचही बिंदू एक रेषीय आहेत आणि ज्या ठिकाणी ही रेषा बिंदू 4 मधून जाते 4 या संख्येमधून जाते त्या ठिकाणी मी ई बिंदू घेतलाय. म्हणजे त्या ई बिंदूचे निर्देशक हे x निर्देशक हा 0 असेल आणि y निर्देशक हा 4 असेल. म्हणजे ही रेषा x अक्षापासून 4 एकक इतक्या अंतरावर आहे म्हणजे y बरोबर 4 असेल. समजा हे जे अंतर आहे ते b आपण जर दाखवलं b ची किंमत जर 0 पेक्षा मोठी असेल आणि ती रेषा 0 b या बिंदूमधून जात असेल आणि x अक्षाला जर समांतर असेल तर ती रेषा 0 च्या वरच्या बाजूला असेल y अक्षावर आणि हा b 0 पेक्षा लहान असेल आणि त्याचे निर्देशक 0 b असतील आणि ती x अक्षाला जर समांतर असेल तर ती रेषा त्या 0 च्या खालच्या बाजूला असेल. अशा पद्धतीने त्या रेषेचे जे समीकरण आहे ते y बरोबर 4 जसं आपण म्हणलोय अंतर आपण b दाखवतोय म्हणून या रेषेचे समीकरण y बरोबर b असेल. म्हणून x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण y बरोबर b असेल. x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण आपण y बरोबर b घेतलं. आता याच प्रकारे y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण कशा पद्धतीने तयार करता येईल ते आपण पाहूया. y अक्षाला समांतर असणारी आणि 4 ह्या निर्देशकामधून बिंदूमधून जाणारी संख्येमधून जाणारी समांतर असणारी एक रेषा काढली. या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा हा जो y निर्देशक आहे तो y निर्देशक 0 राहणार आहे. म्हणजे x निर्देशक हा 4 राहील. म्हणजे याचा निर्देशक जो आहे उणे 4 1 उणे 4 2 उणे 4 4 म्हणजे उणे 4 राहणार आहे. आता इथं x निर्देशक हा उणे 4 राहणार आहे म्हणजे सारखाच राहणार आहे. याचा अर्थ असा आहे p q r s u t हे सर्व बिंदू एक रेषीय आहेत. म्हणजे x अक्षापासूनचं जे अंतर आहे या रेषेचं ते अंतर हे 4 एकक आहे. म्हणजे उणे 4 जरी आपण त्या उणे 4 बिंदूमधून जरी घेतलं तर जे अंतर आहे ते 4 आहे. हे x बरोबर 4 आहे. आता इथं उणे 4 जाणार आहे उणे 4 या बिंदूमधून जातो पण आपण त्याला उणे 4 म्हणतो. समजा हे अंतर आपण a ने दाखविलो तर x बरोबर a असेल ते अंतर. आता या ठिकाणी a ची किंमत जर 0 पेक्षा मोठी असेल b ची किंमत 0 पेक्षा जर मोठी असेल तर ही रेषा 0 च्या उजव्या बाजूने जात असेल. a हा 0 पेक्षा लहान जर असेल तर ती रेषा 0 च्या डाव्या बाजूने जाणार आहे. म्हणून हे जी a आहे त्या a च्या किमतीवर ही रेषा त्या 0 च्या कोणत्या बाजूला असणार आहे हे ठरवता येतं. म्हणून या y अक्षाला समांतर असणाऱ्या या रेषेचं जे समीकरण आहे ते x बरोबर a असेल. जसं आपण x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण y बरोबर b म्हणतो तसंच x अक्षाला y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण हे x बरोबर a असते. एखाद्या बिंदूचा y निर्देशक जर 0 असेल म्हणजे तो x अक्षावर असणार आहे त्यावेळेस त्या x अक्षाचे जे समीकरण आहे ते y बरोबर 0 असेल. आणि एखाद्या बिंदूचा x निर्देशक हा जर 0 असेल म्हणजे तो y अक्षावर राहणार आहे म्हणून
y अक्षाचे समीकरण जे आहे ते x बरोबर 0 असेल. विद्यार्थी मित्रांनो, यावरच्या वर्गामध्ये x अक्षाला आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचे समीकरण पाहिले होते. या पुढील भागामध्ये रेषीय समीकरणांचा आलेख आपण पाहणार आहोत. यामध्ये x बरोबर 2 आणि y बरोबर 3 या रेषांचा आलेख आपण काढणार आहोत. सुरुवातीला x बरोबर 2 म्हणजे 2 मधून जाणारी आणि y अक्षाला समांतर असणारी रेषा काढली. त्याचप्रमाणे y बरोबर 3 म्हणजे 3 मधून जाणारी आणि x अक्षाला समांतर असणारी रेषा काढली. म्हणजे आपण x बरोबर 2 आणि y बरोबर 3 या रेषांचा आलेख काढला. ह्या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी छेदतात, समजा त्याला आपण P बिंदू नाव दिला, तर त्या P बिंदूचे निर्देशक 2 × 3 असतील. म्हणून P चे निर्देशक हे 2 × 3 आहेत. आपण त्याचा पडताळा घेतलेला आहे. याच पद्धतीने आणखीन आपण दुसऱ्या रेषा काढून त्याचा पडताळा घेऊ शकता. त्याच्या पुढचा भाग सामान्य रूपातील रेषीय समीकरणाचा आलेख. ज्याप्रमाणे रेषीय समीकरणाचा आलेख काढला, त्याचप्रमाणे इतर सामान्य रूपातील रेषीय समीकरणाचा आलेख पाहणार आहोत. इथं मी 3 बिंदू घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला, त्याचे निर्देशक आहे 0, 1, दुसरा बिंदू घेतला आहे, त्याचे निर्देशक आहे 1 × 3, आणि तिसरा बिंदू घेतला आहे 2, 5. आता हे तीनही बिंदू एक रेषीय आहेत का यावर पाहून घ्यायचे, आणि जर ते असतील तर त्यामधून जाणारी एक रेषा काढ. आता ही रेषा 1, 2 आणि 3 तीन चरणांमधून जाते. म्हणजे हे तीनही बिंदू ह्या एका रेषेवर आहेत. ही रेषा ह्या 3 चरणांमधून जाते. पहिल्या चरणामधून, दुसऱ्या चरणामधून आणि तिसऱ्या चरणामधून. अशाच प्रकारे आपण आणखीन असे बिंदू घेऊन त्या बिंदूमधून जाणारी एक रेषा काढायची, आणि ती रेषा कोणत्या कोणत्या चरणामधून जाते हे आपण थोडा त्याचा पडताळा घ्यायचा आहे. धन्यवाद.